चोरीच्या गुन्ह्यात संशयितरित्या ताब्यात घेण्यात आलेल्या युवकाने बदनामी झाल्याच्या कारणावरून पोलीस कर्मचाऱ्याला फोनवर आत्महत्येची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार गाडगेनगर ठाण्यात कॉन्स्टेबल उमेश रामदास भोपते यांनी चोरीच्या गुन्ह्यात संशयित म्हणून योगेश रमेशराव कोंडे याला पकडून आणले होते पोलीस स्टेशनला आणून चोरीच्या गुन्ह्यात त्याची चौकशी केली मात्र त्या गुन्ह्यात तो नसल्याने पोलिसांनी त्याला सोडून देऊन नातेवाईकांच्या ताब्यात दिले नंतर फिर्यादी पोलीस कर्मचारी पोलीस ठाण्यात हजर था असताना त्यांच्या मोबाईलवर आरोपी योगेश कोंडे यांनी फोन करून बदनामी झाल्याने मानसिकता खराब झाली व आत्महत्या करीत असल्याचे सांगितले फिर्यादी उमेश भोपते याच्या तक्रारीवरून गाडगेनगर पोलिसांनी आरोपी योगेश कोंडे विरुद्ध भादवीचे कलम तीनशे नऊ एकशे शहाऐंशी एकशे एकोणनव्वद अन्वये गुन्हा दाखल केला आहे या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक संजय सिंग चव्हाण करीत आहेत